नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीजवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण इडलीचा बॅटर बनवलेला आहे, अगदी सुंदर आणि मऊ. इडली बनवण्यासाठी आपण काय पद्धत वापरली ते आज आपण बघणार आहोत. 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी पांढरी उडीद डाळ 4 तास पाण्यात भिजवून ठेवले. 4 तासानंतर चांगली स्वच्छ धुवून घेतले आणि एका भांड्यात काढून घेतले तांदूळ आणि डाळ. आज मी मिक्सर न वापरता हँड मिक्सरने हे बॅटर बारीक करणार आहे. उडदाची डाळ पण स्वच्छ 2-3 पाण्यांनी धुवून घेतली आणि ती पण तांदूळ टाकले त्याच भांड्यात स्वच्छ धुवून टाकून दिली. आणि आता आपण मिक्सर लावलं तर खूप भांडे भरतात. तर आपण आज तुमच्याकडे हँड मिक्सर नसेल तर तुम्ही साध्या मिक्सरमध्ये करा, पण मी आज हँड मिक्सरमध्ये बॅटर बनवते. हँड मिक्सरने सर्व मिश्रण चांगलं बारीक एकजीव करून घेतलं. चांगलं भिजलेलं असलं तर हँड मिक्सरने अगदी लगेच बारीक होतं हे सगळं मिश्रण. हे मिश्रण सगळं चांगलं बारीक करून घेतलं. साधारण 7-8 मिनिट लागतं ते बारीक व्हायला, पण छान बारीक होतं आणि जास्त भांड्यांचा पसाराही निघत नाही. मिश्रण अशा प्रकारे चांगलं बारीक करत राहायचं. इडली अतिशय पौष्टिक असते कारण त्याच्यात उडदाची डाळ असते. आपण याच्यात मसालाही टाकू शकतो, जसं हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता असं टाकूनसुद्धा हे मिश्रण आपण बनवू शकतो. पण आज आपण प्लेन इडलीचं मिश्रण बनवतो आहे. असं छान आता बारीक व्हायला आलेलं आहे मिश्रण हे पा छान बारीक झालेलं आहे, अगदी रवेदार. आणि आता हे मिश्रण 4 तास चांगलं झाकून ठेवायचं. 4 तासानंतर ते चांगलं फुलून येतं आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करून मग ते जर घट्ट असेल तर त्याच्यात आपण थोडं पाणीही टाकू शकतो. आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी आपण करू शकतो. एका छोट्या कढईत मी तेल घेतलं आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून त्याच्यात जिऱ्याची चांगली तडतडीत फोडणी दिली. अशा प्रकारे जिऱ्याची फोडणी दिल्यानंतर जिरं सगळीकडे चांगलं फुटल्यानंतर ती फोडणी आपण जे आपण इडलीचं बॅटर बनवलेलं आहे त्याच्यात ही फोडणी जिऱ्याची टाकून द्यायची. आपल्याला बॅटर पातळ करायचं असेल तर थोडं पाणी टाकून ते बॅटर पातळ करून घेतलं आणि त्याच्यात मग ही जिऱ्याची फोडणी दिली ते आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं. ते सगळं चांगलं एकजू कालवून घेतलं आणि आता ते तेल आणि जिऱ्याची फोडणी दिलेलं मिश्रण टाकून दिलं आणि चांगलं सगळं एकजू करून घेतलं. अशी फोडणी दिली आणि इडली चांगली चविष्ट लागते. खाताना अशी घशात अटकत नाही किंवा आपल्याला असं जळजळ वाटत नाही. छान चव येते इडलीला. चांगली चविष्ट लागते. खाताना अशी घशात अटकत नाही किंवा आपल्याला असं जळजळ वाटत नाही. छान चव येते इडलीला आणि स्पंजी पण येते छान. आता हे आपलं इडलीचं बॅटर पूर्ण रेडी झालेलं आहे आणि आपण आता त्याच्या इडलीही लगेच करू शकतो. असं सुंदर बॅटर तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून आभार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर अन्नपूर्णा रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.